उद्योग. उद्योगांचा अभ्यास करत असतानाच आपल्याला त्या ठिकाणी उद्योगांना आवश्यक असलेलं मूलभूत गरज म्हणजे पाणी. पाण्याबाबतही आपल्याला त्या ठिकाणी जागरूक होणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी जलसाक्षरता काळाची गरज कशी आहे ते आपण समजावून घेऊया. जलसाक्षरता म्हणजेच काय तर पाण्याबद्दल जागरूकता. बालमित्रांनो, पाणी मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्गचक्र, पावसाची अनियमितता, पाणी टंचाईची समस्या यामुळे जाणू लागलेली आहे. लोकसंख्या वाढली, नळाचं पाणी पुराणा, दरवर्षी पाऊस अनियमितपणे पडू राहिल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येवर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये भारतातसुद्धा भविष्य काळामध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे असं अनेक जलसर्वेक्षकांचं मत त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आजपासूनच आपण भारतातील लोकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी लोकांमध्ये जलसाक्षरता म्हणजेच पाण्याबद्दल जागृती घडवून आणण्याची गरज त्या ठिकाणी आहे. तर बालमित्रांनो, यावर आपल्याला काय उपाय करता येतील? पाणी त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला उपलब्ध पाणी म्हणजे पावसापासून जे पाणी आपल्याला उपलब्ध होतं ते पाणी अडवून त्या ठिकाणी त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. कारण हे पाणी पावसाचं बरंच वाहून जातं, वाहून जाऊन ते समुद्राला मिळतं. म्हणून त्या पाण्याचा अडवून ठेवून त्या ठिकाणी काटेकोरपणे वापर करणे ही पाणी समस्येवर उपाय आहे. तसेच छोटे छोटे बंधारे बांधणे, कालवे बांधणे, शेततळे बांधणे आणि जल पुनर्भरण करणे म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा पाणी जमिनीत पुरवणे. घरावरचं पाणी, डोंगरावरचं वाहतं पाणी हे त्या ठिकाणी त्याला आडवे बांध घालून जमिनीमध्ये पुन्हा मुरवणे. तसेच पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजेच पाणी पुन्हा वापरणे ही काळाची गरज आहे. जलप्रदूषण कमी करणे, जे काही पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याची नासाडी होणार नाही, ते पाणी खराब होणार नाही याची आपण काळजी घेणं आपल्याला आवश्यकता आहे. मग उद्योगामधील सांडपाणी असतं पा, उद्योगामध्ये पाण्याचा वापर होतो आणि वापरलेलं पाणी त्या ठिकाणी खराब होतं. असं खराब झालेलं पाणी म्हणजेच सांडपाणी, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा शुद्ध करता येतं. मग त्या पाण्याचा पुनर्वापर पुन्हा आपल्याला करता येऊ शकतो. तसेही त्या ठिकाणी पुनर्वापर केला पाहिजे. त्यासाठी काही जे काही शुद्ध करण्याचे उपकरणं आहेत, साधनं आहेत, ते वाढवले पाहिजेत. इत्यादी उपायातून जलव्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकते. तर बालमित्रांनो, भविष्यामध्ये येणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर आजपासूनच आपण त्या ठिकाणी जागृत झालं पाहिजे. आपल्या वैयक्तिक पातळीवरसुद्धा आपण पाणी वापरताना त्या ठिकाणी काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. शुद्ध पाण्याचा त्या ठिकाणी अपव्यय टाळला पाहिजे, तरच आपल्याला त्या ठिकाणी जल व्यवस्थापनामध्ये आपण जलसाक्षर झाल्याशिवाय पाणी टंचाईवर आपण मात करू शकणार नाही. म्हणून जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. सर्वांनी पाण्याबाबत जागृत व्हा, पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि पाण्याचा पुनर्वापर करा. जय हिंद, धन्यवाद.